नंदुरबार मध्ये डिझेल शिल्लक नसल्यानं आगारातल्या 70 ते 80% फेऱ्या रद्द झाल्या, त्यामुळे बससेवा विस्कळीत झाली होती. ऐन सुट्टीच्या आणि सणासुदीच्या काळात बससेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एसटी स्थानकावर अनेकांना तासन तास ताटकळत बसावं लागलं. लांब पल्ल्याच्या बसमध्ये शिल्लक असलेलं डिझेल काढून चालू बस फेऱ्यांच्या गाड्यांमध्ये टाकलं जात होतं. सलगच्या सुट्ट्या आल्यानं डिझेल डेपोच्या बँक खात्यात पैसे असूनही भरणा झाला नसल्यानं नंदुरबारच्या आगारावरती ही नामुशी ओढावली. दुपारनंतर शहादा आगारातून डिझेल मागवण्यात आलं आणि वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. मी नंदुरबार बस स्थानकावर सकाळी 7 ते 8 वाजेपासून उभा आहे, परंतु इथे एकही गाडी लागलेली नाही आहे. ते म्हणतात की गाडीमध्ये डिझेल नाही. मला शिंकड्याला अर्जंट जायचं होतं, परंतु गाडीमध्ये डिझेल नसल्यामुळे माझा प्रवास आज थांबलेला आहे. आम्ही सकाळच्या उभे इथं बसने भेटतो, रिक्षाने आलो आम्ही. 4-5 जण रिक्षाने आलो, बाकी मुली तर घरी गेले. 4-5 जण आले इथं बसने लागत आहे. काय झालं काय म्हणजे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.